नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ क्रमांक 25, चित्रे. या पाठावरील स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. बालमित्रांनो, चला तर मग आज आपण पाठ क्रमांक 25, चित्रे, पान क्रमांक 83 व 84 दिलेला स्वाध्याय समजून घेऊन सोडवूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ आकडा, आईने बिंबला काय बजावले? उत्तर, मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे आईने बिंबला बजावले. आ आकडा, बिंबचा चेहरा का उतरला? उत्तर, बिंबच्या चित्रांना आई गिजबीज म्हणाली म्हणून बिंबचा चेहरा उतरला. ई आकडा, बिंबने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर, बिंबने काढलेल्या हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ आकडा, कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर, कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दोत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे होते, त्याचबरोबर निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची भावली, अंग तापताच पत्र्याच्या बटणामधून क्वी करणारे बदक, रंगीत खडूंचा डबा, इतक्या गमतीच्या वस्तू होत्या. आकडा, बिंबने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर, बिंबने बब्बीच्या चित्रात तिचे पाय काड्यांप्रमाणे उंच काढलेले होते. रुंद स्कर्ट घातलेल्या बब्बीच्या डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी ताट अशा तिच्या लहान वेण्या काढल्या होत्या. तसेच तिच्या हातात दप्तर देऊन तिच्या पायावर एक बिडकी काढली होती. प्रश्न ई, हे तुझं चित्र मात्र अगदी खरं झालं बघ असे आई का म्हणाली? उत्तर, बिंबने चित्रात स्वतःच्या व आईच्या चित्रासमोर ढिगभर लाडूही काढले होते. आईने बिंबला चित्राचा अर्थ विचारला असता आई बिंबला लाडू देत आहे असा अर्थ सांगितला. त्याचप्रमाणे आईने डब्यातले दोन लाडू प्रेमाने त्याला दिले. चित्रात आहे तसे प्रत्यक्षात झाले म्हणून हे तुझं चित्र अगदी खरं झालं बघ असे आई म्हणाली. प्रश्न तिसरा, का ते लिहा. अ आकडा, थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. उत्तर, कारण बिंबने आवडीने फरशीवर भरभर चित्रे काढली म्हणून थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. आकडा, बब्बीने दणादण पावले आपटली. उत्तर, कारण बिंबने चित्रात तिला चिडवण्यासाठी तिच्या पायावर एक बेडकी काढली म्हणून चिडून बब्बीने दणादण पावले आपटली. ई आकडा, आई मोठ्याने हसू लागली. उत्तर, कारण बिंबने आई लाडू देत आहे असे मनातले चित्र काढले, त्याला लाडू हवे आहेत हे जाणून आई मोठ्याने हसू लागली. प्रश्न चौथा, बिंबने काढलेल्या चित्रांची यादी करा. 1, हत्तीचे चित्र. 2, घराबाहेर आई, बब्बी, बाबा, बिंब, आजोबा, बाजार, शाळा व 3 कोंबडे. 3 आकडा, बब्बीचे चित्र. 4 चित्र, बिंब, लाडूचा ढेग व आई. प्रश्न पाचवा, वाक्यात उपयोग करा. बालमित्रांनो, काही वाक्यप्रचार आहेत त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. अ आकडा, कपाळाला हात लावणे. उत्तर, छोट्या सोनूने घरभर पसारा केलेला पाहून आईने कपाळाला हात लावला. आकडा, चेहरा उतरणे. उत्तर, आई मित्रांसमोर रागवल्यामुळे समीरचा चेहरा उतरला. ई आकडा, गाडग्यासारखे तोंड करणे. उत्तर, राणीच्या हातातली बाहुली गीताने घेतल्यामुळे राणीने गाडग्यासारखे तोंड केले. बालमित्रांनो, तुम्हाला चित्र काढायला आवडते ना? मग प्रश्न सहावा, तुमच्या आईचे किंवा बाबांचे चित्र काढा, त्यांच्याविषयी 4-5 वाक्य लिहा. प्रश्न सातवा, खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. उदाहरणार्थ, चित्र चित्रकार, शिल्प शिल्पकार,
नाटक नाटककार, संगीत संगीतकार, नकला नकलाकार। प्रश्न आठवा, हे शब्द असेच लिहा। पुष्कळ, पारदर्शक, मेणबत्त्या, चौकोन, पुसून, आश्चर्य, गुडघा। प्रश्न नववा समजून घेऊया। बिंबाच्या कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या ते तुम्ही या पाठात वाचले। तुमच्या कपाटात किंवा दप्तरात असलेल्या वस्तूंची नावे लिहा। त्यांपैकी तुम्हाला खूप आवडणाऱ्या वस्तूंचे चित्र काढा व रंगवा। ती वस्तू तुम्हाला का आवडते ते लिहून वर्गात सर्वांना वाचून दाखवा। बालमित्रांनो, प्रश्न दहावा वाचायचा आणि त्याप्रमाणे तुम्ही देखील कृती करायची आहे। बब्बीला वाटते की बिंब गाडग्यासारखे तोंड करतो, म्हणजे तो कसे तोंड करत असेल? बिंबची नक्कल करून दाखवा। खालील प्रसंगी तुम्ही कसे तोंड करता ते वर्गात सर्वांना करून दाखवा। खूप आनंद झाल्यावर, खूप राग आल्यावर, आवडीचा खाऊ कोणीतरी पळवल्यावर, शिक्षकांनी कौतुक केल्यावर, वाईट वाटल्यावर, भीती वाटल्यावर। बालमित्रांनो, आपल्या हातून काही चूक घडली तर आपले आई बाबा आपल्यावर रागवतात का नाही? तेव्हा ते आपल्याबरोबर कोणती कृती करतात? तुमचे आई बाबा तुमच्यावर रागवले आहेत हे तुम्ही कशावर ओळखू शकता? बालमित्रांनो, तुमच्यासाठी उपक्रम। तुम्ही तुमच्या आवडीची चित्रे काढून ठेवा आणि त्या चित्रांचे प्रदर्शन वर्गात भरवा। जी ए कुलकर्णी यांचे बखर बिंबची हे पुस्तक मिळवा, वाचा, त्यातील गोष्टी मित्रांना सांगा। बालमित्रांनो, पुढील विरामचिन्हे पहा। पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरणचिन्ह, प्रश्नचिन्ह या चिन्हांचा वापर आपण लेखनात केलेला आहे। आज आपण उद्गारवाचक या चिन्हाची ओळख करून घेणार आहोत। खालील वाक्य वाचा व समजून घ्या। आत्ताच मी तुझी सगळी चित्रं पुसून टाकते बघ, मग बस गाडग्यासारखं तोंड करून। हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ। वरील वाक्यात वाक्य संपल्यावर आपण असे चिन्ह दिले आहे। आपण आपल्या मनातील भावना विशिष्ट शब्दातून व्यक्त करतो, त्या शब्दानंतर किंवा वाक्य पूर्ण बोलून झाल्यावर असे चिन्ह दिले जाते। आश्चर्य, आनंद, दुःख, प्रशंसा व्यक्त करताना शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिले जाते। या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात।